प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो। नवतीचं लेणं म्हणून झाडावर डावलान मिरवणारी हिरवी पानं रंग पालटताच झाड ही त्याला अलगत खाली टाकत। माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याला लागलेली भूक। नात्याला नात्याची गरज असावी पण नात्याची गरज कामापुरती नसावी। विश्वासाचं गणित चुकलं की नात्यांचा हिशोब ही बिघडतो। परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही। दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच सक्सेस होत नाहीत। जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त रहा। मैत्रीवर एक छान वाक्य, वय आणि जीवन यांच्यात फक्त इतकाच फरक आहे, जे मित्राविना सरते ते वय आणि जे मित्रांबरोबर सरते ते जीवन। माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो। माणसाने शाळा शिकावी पण शाळा करायला शिकू नये। फक्त जिद्द ठेवा, आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते। आयुष्यातील प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, नेहमी चुकतात ते फक्त आपले निर्णय। कोणत्याही नात्यात फक्त इतकंच लक्षात ठेवायचं असतं की आपल्यावर ज्याने विश्वास ठेवला त्याच्या सोबत नेहमी प्रामाणिक राहायचं असतं। स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही। मुखी साखरेचा गोडवा असावा, मनी कुणाचा कधी द्वेष नसावा। जोडावी माणसे, जपावी नाती, विसरून व्यवहारी फायदे तोटे। क्षणांचे मनी अलगद ओवावे, आनंदी सुरांनी मनास जोडावे। दुसऱ्यांच्या झगमगाटामध्ये स्वतःचा प्रकाश हरवू नये। मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असून चालत नाही, त्या माणसाला मन असावे लागते। माणसाने रोज थोडा वेळ तरी एकांतात घालविला पाहिजे, कारण एकांतात स्वतःचा शोध लागतो। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।